पनवेल तालुक्यात बुधवारी 162 कोरोना बाधित रुग्ण सापडलेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 119 तर ग्रामीण भागातील 43 रुग्णांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज तब्बल 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रातील पनवेलमध्ये 12, नवीन पनवेलमध्ये 20, खांदा कॉलनी 7, कळंबोलीमध्ये 15, कामोट्यात 31, खारघरमध्ये 27, तळोजा येथे 7, तर ग्रामीण भागातील देवत येथे 2, सुकापूरमध्ये 2, विसुंबे येथे 5, साईमध्ये 2, उसरली खुर्द येथे 2, करंजडेमध्ये 3, उलवे येथील 13, तर आदई, भोकरपाडा, कोपरोली, पळसपे, वावंजी, आजिवली, बेलवली, चिंद्रन, कोळके, पेठ, कुंडीवाळ, नेरे, पारगाव, खानावले आणि पोंजे ठोंबरेवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज कामोटे सेक्टर 34 प्लॉट नंबर 62 रविरत्न कॉर्नर रूम नंबर 101 आणि नवीन पनवेल सेक्टर 8 प्लॉट नंबर 84 क्लासिक स्टेलिन A204 मधील बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 119 आणि ग्रामीण भागातील 44 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल 33, नवीन पनवेल 32, कळंबोली 15, कामोटे 17, खारघर 19, तळोजा 3, तर ग्रामीण भागातील आदई 2, आंबिवली 3, ओवळे 6, शिरडोन 3, सुकापूर 4, विसुंबे 2, करंजाडे 4, उलवे 9, तर भोकरपाडा, दापिवली, देवट, डोलगर, गवान, कोपरली, पळसपे, वहाळ, वावंजे, वाकडी आणि वावेघर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 4,737 रुग्ण बरे झाले असून 154 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 1,452 विद्यमान रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात आत्तापर्यंत 1,566 रुग्ण बरे झाले असून 44 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे 399 रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.